नमस्कार। गीतासार भाग 128, ब्रह्मविचार भाग 68, ब्रह्मस्वरूप निरीश्वरवादी दर्शने 1। ओम श्री ज्ञानेश्वराय नमः। योग दर्शन हे ईश्वरवादी आस्तिक दर्शन आहे, तर बौद्ध दर्शन, जैन दर्शन व चार्वाक दर्शन हे नास्तिक व निरीश्वरवादी दर्शने आहेत। सांख्य दर्शन हे आस्तिक व निरीश्वरवादी आहे। तसेच मीमांसा दर्शन, वैशेषिक दर्शन यांनाही निरीश्वरवादी मानण्याचा प्रघात आहे। सांख्य दर्शनास निरीश्वर सांख्य म्हणतात, तर योग दर्शनास सेश्वर सांख्य म्हणतात। म्हणून योग दर्शनाची ओळख करून घेण्यापूर्वी या पूर्वीच्या दर्शनांना ईश्वराची आवश्यकता का वाटली नाही ते पाहणे योग्य होईल। चार्वाक दर्शन। चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे, म्हणजे ते वेद प्रामाण्य मानत नाहीत। इतकेच काय, ते वेदच मानत नाहीत। त्रयो वेदश्च कर्तारो भंडधूर्त निशाचराः। वेदांची निर्मिती चोर, लबाड, धूर्त व राक्षस यांनी केली आहे, म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही असा त्यांचा विश्वास आहे। तदेतत् सर्वं बृहस्पती नाप्युक्तं न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकिकः नैव वर्णाश्रमादीनां क्रियाश्च फलदायिकः। अर्थात बृहस्पतीने हे सर्व सांगितले आहे की न स्वर्ग आहे, न मोक्ष, न आत्मा, न पारलौकिक असे फल आहे। तसेच वर्ण आणि आश्रम भेदानुसार कर्म केल्याने उत्तरकाली त्या कर्माचे फल मिळेल हे तर संभवतच नाही। तत् चैतन्य विशिष्ट देह एवात्मा देहा निरिक्त आत्मनी प्रमाणाभावात प्रत्यक्षैक प्रमाणवादी दितया अनुमानादेरनंगीकरेण प्रमाणात्व्यात्। पूर्वोक्त कारणांनी हे लक्षात येते की चैतन्य विशिष्ट देहच आत्मा आहे। देहाशिवाय आत्मा असण्याचे काही प्रमाण नाही। ज्या लोकांच्या मताने केवळ एकमात्र प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे, अनुमानादी प्रमाण नाहीत, त्यांच्या मताने देहाच्या अतिरिक्त आत्मा मानण्याचे दुसरे काही प्रमाण दिसत नाही। अथ कथम परमेश्वरस्य निःश्रेयस प्रदत्वं भिधीयते बृहस्पती मतानुसारिण नास्तिक शिरोमणीना चार्वाकेन दुरोत्सारितत्वात् दुरुच्छंदही चार्वाकचेष्टितं प्रायेण सर्वप्राणिनस्तावत् यावज्जीवसुखं जीवेन्नास्ति मृत्योर्गोचर भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः इति। अर्थात परमेश्वर मुक्ती प्रदान करतो हे कसे समजावे। बृहस्पती मताचे अनुसरण करणाऱ्या नास्तिकांचे शिरोमणी चार्वाक ईश्वर मुक्ती देतो या गोष्टीला मानत नाहीत। या चार्वाक मताचे खंडन करणे केवळ असाध्य आहे। सर्व म्हणतात की जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सुखोपभोग करावा, कोणीच मृत्यूपासून सुटत नाही, सर्वच मृत्यूच्या तोंडात पडतात, तेव्हा मरणोत्तर सुख मिळेल हे संभवत नाही। देह जळल्यानंतर कोणत्याही प्रकारे त्याचे पुनरागमन होऊ शकत नाही। ते ईश्वर मानत नाहीत, ईश्वराचे अस्तित्व जाणवत नाही, त्याचा अनुभव येत नाही, त्यामुळे ईश्वरच नाही, ईश्वर मानण्यात चक्रदोष आहे असे ते सिद्ध करतात। ईश्वराचे अस्तित्व वेदांनी सांगितले आहे म्हणून मानायचे, आणि वेदांना ईश्वराने निर्माण केले म्हणून वेदांना प्रमाण मानायचे असा तो चक्रदोष आहे। ईश्वर जगाचा निर्माता आहे नाही, जग हे कार्य आहे, त्याची उपादान कारण पृथ्वी, आप, तेज, वायू ही चार भूते आहेत, ते आकाश मानत नाहीत। जगाचे निमित्त कारण त्या भूतांचा स्वभाव आहे, जग निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव आहे, इथे ईश्वराचे काही काम नाही। या ठिकाणी एक लक्षात घ्यायला पाहिजे की भौतिक विज्ञान देखील जड वस्तूंच्या विशिष्ट प्रमाणात एकत्र येण्याने जीवाची चेतनेची उत्पत्ती होते असे मानते। जीव निर्माण करणाऱ्या अमिनो आम्लाचे ते प्रतिपादन करतात। चार्वाकांच्या मताने ईश्वर सर्व शक्तिमान, दयाळू, सर्वज्ञ व सर्वव्यापी नाही। ईश्वर पूर, ज्वालामुखी अशा नैसर्गिक आपत्तींना थांबवू शकत नाही। तो आपल्याच लेकरांवर अशी संकटे आणतो ते थांबवण्याची शक्ती त्याच्यात नाही। तो दयाळूही नाही,
त्याला आपली दुःख सांगण्यासाठी असहाय्य व पीडित लोकांना प्रार्थना करावी लागते, त्याला ती समजत नाहीत। जे काही वाईट अशुभ आहे त्यातही ईश्वर असायला पाहिजे हे त्याच्या शिवम या संबोधनाला बाधक होते। म्हणूनच तो सर्व वस्तूत नाही, सर्वव्यापी नाही। ते राजाला ईश्वर मानतात, राजाच सर्व सिद्धी मिळवतो, जनतेलाही देतो, तो लोकांना दंडही देतो, म्हणून तोच ईश्वर आहे। लोकसिद्धो राजा परमेश्वरः। नमस्कार। जय गुरुदेव।